जेव्हा डॉक्टरांकडे गेले, डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं स्कॅन करावं लागेल, मेंदूमध्ये कदाचित प्रॉब्लेम आहे आणि स्कॅन आणि एक्सरेची खूप गरज आहे, आम्ही सांगू शकत नाही की तुमच्या डोक्यामध्ये काय समस्या आहे म्हणून. पण सिस्टर म्हणतात की मागच्या शनिवारी मी पास्टरांकडून प्रार्थना करून घेतली. आणि किती महिने तुम्हाला त्रास होत होता? डोकं दुखते 1.5 वर्ष. 1.5 वर्ष प्रियांनो त्यांचं डोकं सतत दुखत होतं, असं एकही क्षण नव्हता की डोकं दुखत नाही आहे. म्हणूनच डॉक्टरने सांगितलं होतं की तुमचं स्कॅन करण्याची गरज आहे. पण आणि त्यांना भरपूर खर्च पण सांगितलेला होता ना, 20-22 हजार रुपये त्यांना सांगितलेले होते. पण त्या म्हणतात की मागच्या शनिवारी जेव्हा मी इथं आले, पास्टरांकडून प्रार्थना करून घेतली, सिस्टर म्हणतात की खरंच परमेश्वर इतका चांगला आहे. ज्यावेळेस मी पास्टरांकडून प्रार्थना करून घेतली त्याच्या नंतर सिस्टर म्हणतात गेले 8 दिवस झाले, एकही सेकंदला देखील त्या म्हणतात माझं डोकं दुखत नाही आहे. आज 1.5 वर्षांचं डोक्याचं वेदना होत्या प्रियांनो, परंतु त्या परमेश्वराने पूर्णतः घालवले आणि सिस्टरना आरोग्य दिलेलं आहे. त्यांच्या मुलीला देखील त्या म्हणतात की गालगुंड ज्याला मम्स म्हणतात त्या आलेल्या होत्या. आणि त्या म्हणतात की इतकं तिला त्या छोट्या मुलीला त्रास होता की तिला जेवण देखील खाता येत नव्हतं, खूप ताप आलेला होता अंगामध्ये. पास्टरांनी तिच्याकडे बघितलं आणि पास्टरांना कळायला दिसलं की बाबा हिला पण त्रास आहे. आणि पास्टरांनी या छोट्याशा लेकरासाठी पण प्रार्थना केली. अक्षरशः त्या म्हणतात दुसऱ्या दिवसापासून तिचे सगळे गाल सुजलेले होते, जे गालफुगी आलेली होती ती पूर्णतः नाहीशी झाली. आज प्रभू येशूने पास्टरांच्या द्वारे या बहिणीच्या जीवनात त्यांच्या मुलीच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं. प्रियांनो आपण टाळ्या वाजवून सर्व गौरव प्रभू येशूला देऊयात. आय जस्ट केम टू सी बिकॉज शी हॅड स्वेलिंग ऑन अ फेस. सुजंता कहां पर सुजंता? हां सी now she's totally normal. You know, last week I saw her, she was full swollen. But now it's gone, pura gaya. See this, praise the Lord.